रोहित शर्मा हा भारताचा आता तिन्ही फॉर्मॅट्स मधला कर्णधार झालाय। श्रीलंके विरुद्धच्या 3 20-20 आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली। भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे। पण त्याचवेळी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांना भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आलंय। त्या दोघांनाही अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने मोठी खेळी करता आलेली नाहीये। त्या दोघांसह यष्टीरक्षक रिद्धिमान सहा आणि वेगवान गोलंदाज ईशान शर्मा यांनाही भारताच्या 18 सदस्यीय संघात स्थान मिळालेलं नाहीये। उत्तर प्रदेशचा डावखुरा स्पिनर सौरभ कुमार हा भारताच्या कसोटी संघामधला नवा चेहरा असेल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।